चैनल अजय कलर आईला बीडते मनमाडा मी आलो आहे होत आणि मनमाडावरून आम्हाला डायरेक्ट ट्रेन आहे आता दिल्लीसाठी. तर ट्रेन येऊपर्यंत काय करावं त्यासाठी आम्ही मनमाड फिरत आहोत आणि मग फिरता फिरता सगळ्याला चहा प्यायचा आहे. तर हा सगळे चहा पिऊ राहिले. आता आमची रेल्वे येणार आहे. बघा बघा इथे सगळं रेल्वे फाइनली इंतजार खत्म हुआ. आमची ट्रेन आली. आता आम्ही जाणार दिल्लीला. तर आता 2 दिवसाचा प्रवास ट्रेन मध्ये करायचा आहे. पहा सगळी ट्रेन मोकळीच आहे, आणखी कोणी आलं नाही. असं इथे बघा सीट आहेत आणि मला भेटली आहे खालची सीट आणि वरची सीट भेटली आहे रुपालीला. तर रुपालीला वर झोपायचं नाही, त्यामुळे वरच्या सीटवर मी जाणार आणि खालच्या सीटवरती. तर पलीकडच्या बोगीमध्ये आहेत आमच्या सिनियर आणि अलीकडच्या बोगीमध्ये आहोत आम्ही. आणि आता आमची ट्रेन सुरू झाली आणि आम्ही चाललो. पुन्हा जंगल जंगल दिसत आहे. पूर्ण जंगल जंगल दिसत आहे. खूप छान असा नजारा आहे बाहेर. एकदम थंड थंड हवा सुरू आहे. आता आम्ही मध्य प्रदेश मध्ये आहेत. आता आपण पोहोचलो आहोत भोपाळला, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे. आणि भोपाळला येऊन मला तर खूप छान वाटत आहे, कारण सृष्टी जैन देशमुख उनकी मैं बहुत बड़ी फॅन हूँ. तर आला भोपाळला आणि भोपाळमध्ये जर आपण इकडे तिकडे पाहिले तर फक्तच फक्त गहूची शेती दिसत आहे, कारण मध्य प्रदेश हे लीडिंग स्टेट आहे गहूच्या प्रोडक्शनसाठी. पॅच पॅचमध्ये गव्हाचं प्रोडक्शन घेतलेलं दिसत आहे. बेटे हम तो हो गए बोर, बाहर तो कुछ दिख नहीं रहा. तो देखो निकाल रहे खुद का वीडियो. अरे रे बॉटल बीच में आ गई, साइड कर दी. और क्या करे, सब तो सो रहे हैं. अभी आ गए खाना, खाना खाएंगे. हाय करो, हाय करो. खाना तो हो गया. बैठे बैठे हो रहे थे बोर, तो खेल रहे हैं अब चिट्ठिया. तो चिट्ठिया था तो सगैंने चिट्ठिया फेंक लिया आणि मी घेतल्या 3 चिठ्ठ्या. ओ नो, हे 4 चिठ्ठ्या लागली लागली. जाई जाई जाई, आता मी निघणार आहे. ये डबल एकदा
आता पाहूयात कोण जिंकतंय. मला तर चिट्ट्या खेळून पण बोर होत आहे. सगळ्यांनी चिट्ट्या घेतल्या, माझ्या घ्यायच्या राहिल्या. बघ कशा असते रुपी. आमच्या शेजारच्या भोगीमध्ये सुरू आहे गाणे आणि रुपी म्हणत आहे त्यांच्यासोबत गाणे. आम्ही चिट्ट्या खेळ सोडून गाणे म्हणत आहे. आणि बघ ही शरी म्हणते व्हिडिओ काढू नका. आता आम्ही आहे झांसी की राणी के शहर. झांसी की राणी घेतला मी दिलेला आम्हाला टी शर्ट. आता आम्ही आहे झांसीमध्ये. खूप लढी मर्दानी थी वो झांसीवाली राणी थी. रेल्वे स्टेशन ऑफ झांसी. त्या साईडला काहीतरी दिसत आहे. थांबा पहा, असं वाटतं जसं की कोणीतरी हॉकी खेळत आहे. थांबा, आता इथे दिसत नाही आहे झाड आली म्हणजे. ते बघा, ते साईडला असं माणूस उभे काहीतरी डोंगरावर काहीतरी केलेलं आहे, पण इथून दिसत नाही आहे. ही आहे झांसीमध्ये. पहा इकडे पण काहीतरी आहे, किल्ला काहीतरी मस्त छान दिसत आहे. खूप लांब आहे त्याच्यामुळे एवढा दिसत नाही, पण ब्लॅक ब्लॅकमध्ये दिसत आहे. झाड आहे ते म्हणजे. ते बघा त्या साईडला काहीतरी आहे. अरे रे 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 दुआ खामोशिया आकाश में तुमने तो आओ जरा.
ऐश्वर्य आणि सिंगल्स करताय ना प्रयत्न करते पण तिला ऍक्टिंग नाही करता येते त्याच्यामुळे आम्ही तिला कॉलेजमधून काढून टाकतो पण नाही ठीक आहे जाऊ द्या बघा बघा आलं आलं थोडं आलं बघा इथे दिघे दमशर येत खेळतो आम्ही बघा बघा कशी ऍक्टिंग करते हा हा बघा झालं रामे मलंग सी राते सुरंग सी बागी उड़ान पे ही ना जा। पूर्ण दीड दिवसाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो दिल्लीला आणि दिल्लीमध्ये आल्या आल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग दिसत आहेत नजरे पुरत नाही बघा या बिल्डिंगच्यावर कशी भयान लाईट लावली तर आम्ही पोहोचलो आहो नव्या दिल्लीला आणि आता आम्हाला इथून स्टेशनवरून जायचं आहे आमच्या जागेवरती म्हणजेच आम्हाला जायचं आहे स्टेडियमवरती नई दिल्ली नई दिल्ली वेलकम टू न्यू दिल्ली सगळे आपल्याला घ्यायला आलेत का जय महाराष्ट्र माझा जय हा द्रम हा द्रम जय किसान इथं कशी बोलतात बघा भाषा तिथं हिंदीमध्ये बोलत असत बरोबर साडेबाराला काय हा सगळीकडे कस काय गोयच्या बघ ना किती कमी ऊर्जा आहे त्याची ते म्हणते चेंज होत असेल ग नाही याच्यावर बी तेच आहे का ग कलर सुद्धा ही पाईपाच बघतोय का पण ट्रेनमधून सगळे उतरले आहे सगळे विद्यार्थी इथे आहेत आणि ह्या आहेत काळे मॅम ज्या की आम्हाला पोहोचवणार आहे स्टेडियमवरती आणि यांच्या मागे मागे आम्हाला यांनी यायला सांगितलं आहे तर त्या पुढे पुढे आहे आम्ही त्यांच्या मागे मागे चला मग आता आम्ही चाललो आहोत आणि आता आम्ही इथून जाणार आहोत स्टेडियमवरती तर पहा सगळे पूर्ण सगळीकडे दिसत आहे विद्यार्थीच विद्यार्थी आता आम्ही इथे थांबलो आहोत मॅम गेल्या आहे दुसऱ्या विद्यार्थ्यांना आणायला तोपर्यंत मॅमने आम्हाला इथे थांबायला सांगितले आम्ही करत आहोत मॅमचा वेट हे आहे केशरी पांढरा हिरवा मस्त नीव दिलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहोत स्टेडियमवरती आणि त्यासाठी आम्हाला इथून आहेत बस आणि आम्ही बसलो आहेत बसमध्ये आणि आता आम्ही चाललो तर मस्त रात्रीचा दिल्लीचा प्रवास करत करत आम्ही जाणार स्टेडियमवरती आम्ही आलो आहोत स्टेडियमवरती आणि आम्हाला इथे रांगेत बसायला सांगितलं आहे मॅम गेल्या आहेत आमचे आय डी कार्ड आणायला आणि आमचा जो टेंटचा नंबर आहे तो पण विचारायला गेले आहेत तोपर्यंत आम्ही इथे बसलो मॅमचा वेट करत आम्हाला टेंट भेटला आणि आम्ही टेंटकडे निघालो
आलो आहे आमच्या टेंटमध्ये आणि इथे आम्हाला प्रत्येकाला एक एक गादी दिलेली आहे. तर आम्हाला रात्रीचा मुक्काम इथेच करायचा, त्यानंतर सकाळी आहे कार्यक्रम. सकाळी लवकरच उठून कार्यक्रमाला जायचं आहे. तर पहा आता रात्री फिरत आहोत बाहेर टेंटच्या, कसं आहे कोण आहे. आता लवकरच टेंटमध्ये जाणार कारण की रात्र खूप झाली आहे, लवकर सकाळी उठायचे, त्यामुळे रात्रीची झोप झाली पाहिजे. हाय, आता आम्ही चाललोय लाल किल्ल्याला. सगळे यायला लागले, आलं का ग? नाही आलंय. सकाळ झाली आहे, सो गुड मॉर्निंग. आणि सगळे चालले आहे लाल किल्ल्यावर. कार्यक्रम जो आहे तो 12 सुरू होणार आहे. तर 12 अगोदर आम्हाला दिल्लीमध्ये जिथे तुम्हाला जायचं आहे तिथे जाऊन यायचं आहे. तर आम्ही सर्वात पहिले जाणार आहोत लाल किल्ल्याला, त्यानंतर आम्ही जाणार आहोत सरोजिनी मार्गे. अशी टेंट होते पहा मला रात्री झोपण्यासाठी. आता पहा आम्हाला सरोजिनी मार्केटला जायचं आहे, त्यानंतर लाल किल्ल्याला जायचं आहे, त्यामुळे टाईम तर खूप लागेल. त्यासाठी पेट पूजा तर होणार जरुरी आहे. तर सबसे पहिले नाश्ता कर लेते हैं, उसके बाद हम जाएंगे लाल किल्ले की तरफ. पोहोचलो आहोत लाल किल्ल्यावर. लाल किल्ल्यावर पोहोचलोय पहा, लाल किल्ला दिसतंय. आणि पहा यार, इथे तर यात्रा भरली आहे आमच्या मागे, सेवा यात्रा. इथे तर रोजच यात्रा भरत आहे, आपल्याकडं भरतच नाही. पहा रोजच यात्रा आहे इथे. लाल किल्ल्यावर जाण्यासाठी आम्ही बसलो आहोत या छोट्याशा रिक्षेमध्ये. रिक्षा खूपच छान आहे, आपल्याकडे तर असं नसते. पहा मस्त रिक्षा आहे, ओपन ओपन. यातून सगळं पूर्ण दिल्ली दिसत आहे, म्हणजे यात बसून पूर्ण मा बाहेर जाणं जराचा आनंद घेत आम्ही चाललो आहोत किल्ल्यावरती. तर आता आम्ही चाललो हळूहळू हळूहळू किल्ल्याकडे. लाल किल्ल्याचं गेट पार केलं आहे आम्ही आणि आलो आहोत लाल किल्ल्यामध्ये. आणि पा आता पाहणार आहोत किल्ला. सर म्हणत आहे की आतमध्ये काही नाही, तरी सुद्धा पाहिजे तर आहे कारण की एवढ्या लांबून आलो आहोत, मग आतमध्ये तर जावं लागेल. मग आम्ही जाणार, तिकीट काढणार, आतमध्ये जाणार आणि लाल किल्ला पाहणार. दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा आणि दुसरा दरवाजा म्हणजे लाहोर दरवाजा. तर दिल्ली दरवाजा हा आता उघडा नाही आम लोकांसाठी, तर लाहोर दरवाजामधून आत जाणार आहोत आपण. तर आपल्या समोरच पाहू शकता हा आहे लाहोर दरवाजा, यातून आपण आत जसं जातो
तसेच आपल्याला दिसतो की मीना बाजार भरलेला आहे. दिल्ली दरवाजामधून राजा जे आहे ते जामा मस्जिदला जात होते. जामा मस्जिदला जाण्यासाठी तो दरवाजा होता. त्यानंतर राजांनी मस्जिद जी आहे ती लाल किल्ल्यामध्येच बांधली. मीना बाजार हा राजाने राणींसाठी आणि राजाच्या मुलींसाठी म्हणजे राजकुमारींसाठी हा मीना बाजार भरवला होता. म्हणजे त्यांच्यासाठी त्यांना जे काही घ्यायचं असेल ते किल्ल्याच्या आतमध्येच त्यांनी मीना बाजार भरवला होता. तर ह्या बाजारामध्ये विकण्यासाठी फक्त लेडीज ठेवल्या होत्या आणि इथे जेंट्सला एंट्री नव्हती. ह्या किल्ल्याचे बांधकाम जे आहे ते 1638 स्टार्ट केलं होतं आणि 1648 जे आहे ते बांधकाम झालं होतं पूर्ण. म्हणजे पूर्ण 10 वर्ष या बांधकामासाठी लागली होती. आणि किल्ल्याचं जे पहिलं नाव होतं ते होतं किल्ला ए मुबारक. म्हणजे असं म्हणतात की मुघलांनी जे हे किल्ल्याचं नाव लाल किल्ला ठेवलं. खरं तर किल्ल्याचं नाव जे आहे ते किल्ला ए मुबारक आहे. पुराणी दिल्ली म्हणजेच शहाजहानाबाद असं नाव होतं पहिले. देखिए मोदी जी के साथ फोटोशूट हो रहा है. हाय गाइस. हम लाल किल्ला देखने आ गए हैं. आप देख सकते हो. दिखाओ दिखाओ ना. टाकला दाखवला. बॅक कॅमेरा करून टाकू ना. आता बॅक नाही होणार ना. असा हे कर कॅमेरा. आप देख सकते ये लाल किल्ला आहे. ये बहुत अच्छी. आता आपण आहोत दिवाणी आम मध्ये आणि याच्या शेजारीच आहे दिवाणी खास. ही आहे राजाची बसण्याची जागा. राजा शहाजहान जे होते ते इथे बसत होते आणि आम लोकांचे जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व करत होते. तर जे दिवाणी खास आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत नेक्स्ट पार्टमध्ये. तर नेक्स्ट पार्ट ही तुम्ही नक्की पहा. हा व्हिडिओ मी इथंच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट पार्टमध्ये. बाय बाय. श्यामे मलंग श्री राते सुरंग श्री बाली उड़ान से ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए.